सोशल मीडियावर कलाकार मंडळी नेहमीच सक्रिय असतात. आपले हटके फोटोशूट व्हिडिओज यासोबतच काही आठवणी सुद्धा ते चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. अलीकडेच मराठी सिनेसृष्टीतील एका सशक्त अभिनेत्रीने आपल्या बालपणीचा आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतंच सगळ्यांनी जागतिक मातृदिनानिमित्त आपापल्या परीने सेलिब्रेशन केलं. ही मराठी अभिनेत्री हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवते. तसंच तिची आई सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तुम्ही आतापर्यंत ओळखलंच असेल ही गोड चिमुकली म्हणजे अभिनेत्री अमृता सुभाष आणि तिची आई अभिनेत्री ज्योती सुभाष. ज्योती सुभाष यांच्या स्मॉल स्क्रीनवरील भूमिका चांगल्याच चर्चेत असतात. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या सासूची भूमिका ही चांगलीच गाजली आहे. माय लेकीच्या या गोड फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. अमृता नेहमीच विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं रीतसर शिक्षण घेतलंय. अमृताचे पती अभिनेते संदेश कुलकर्णी हे सुद्धा उत्तम अभिनेते आहेत. अनेक मराठी सिनेमे हिंदी सिनेमे आणि वेबसिरीजमधून अमृताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. तिला आजवर अनेक नामांकित पुरस्काराने गौरवण्यात आलंय. 2019 साली प्रदर्शित झालेल्या गली बॉय सिनेमासाठी अमृताला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे या दोघी माय लेकींनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय असंच म्हणावं लागेल. सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे, चंदा के किरण से धुलकर घनघोर अंधेरा भागे, चंदा के किरण से धुलकर घनघोर अंधेरा भागे, कभी धूप खिले कभी छाओ मिले, लंबी सी डगर कर ले, जहां गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले. तुम्हाला या मायलेकीची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही त्यांचं कोणतं कॅरेक्टर आतापर्यंत सर्वात जास्त एन्जॉय केलंय ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.